नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरोसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं असा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्यानंतर सोशल मीडिया आणि मीडियामधून देखील तानाजी सावंत यांच्या विधानाची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी या विधानाचा चांगला समाचार घेतला. काही खेकड्यांना नौपाडा पोलिसांच्या हवाली करत हे खेकडे धरण फोडत होते, त्यांना अटक करा अशा प्रकारचं आंदोलन यावेळेस आमदार आव्हाड आणि श्री आनंद परांजपे यांनी केली. सरकारमध्ये संवेदनशीलता राहिलेली नाही, 23 जण वाहून गेले, अजूनही 10 जण बेपत्ता आहेत, तरीही धरण फुटण्यात आमचा काहीही दोष नाही, हे धरण खेकड्यांनी पाडलं असं सांगून जलसंधारण मंत्री मोकळे कसे काय होतात असा सवाल देखील यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या सरकारमध्ये संवेदनशीलता संपलेली, 23 जण वाहून गेले, अजून 10 जण मिळालेले नाही, आणि तेवढ्यात आरोप करून मोकळे की आमचा काही दोष नाही, खेकड्यांनी पाडले. खेकडे आम्हाला सापडले, पळत होते मल्ल्यासारखे विमानात बसून, पकडून आणले आणि पोलिसांना दिले. या नालायक सरकारला काय बोलायचं? मंत्र्यांना कमीत कमी आमदार असता भाऊ तिथे कंत्राटदार म्हणून काम करतोय, त्याला अटक करायची नसेल तर नका करू, पण बेशरमसारखे असं काहीतरी सांगून वृद्ध आत्म्यांना त्रास होईल किंवा त्या कुटुंबांना यात्रा होईल असं तर बोलू नका. 23 जण मेले, 23 दसपटी गावामधल्या लोकांशी मी बोललो असता ते सरळ सांगतात. आम्ही गेले 2 वर्ष सांगतो की धरणामध्ये भेगा पडल्यात, पाणी येतंय, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. का सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही? महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या एका अट्टल सोनसाखळी चोरास ठाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 पथकाने नुकतीच अटक केली. अप्पेदारा जाफर इराणी असं अटक करण्यात आलेल्या या चोरट्याचं नाव आहे. अटकेतल्या आरोपीकडून आणखीही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली आहे. पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचे प्रकार ठाणे शहरात वाढले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी हे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा निर्माण केली होती. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 2 पोलिसांनी रेकॉर्डवरील अट्टल सोनसाखळी चोर यांच्यावर पडताळणी केली होती. दरम्यान अट्टल सोनसाखळी चोर म्हणून ओळखला जाणारा इराणी गँगचा सूत्रधार आंबिवली येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आंबिवली येथील इराणी पाडा येथे छापे मारून अप्पेदारा जाफर इराणी याला अटक केली आहे. त्याने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 6 सोनसाखळी आणि 1 मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडनं 125 ग्रॅम वजनाचे दागिने आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. डायगर येथील रुग्ण अंकित पाटील याला चुकीचे उपचार दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना 24 एप्रिल रोजी डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी डायगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत डॉक्टर दाऊद खान याला 24 जून रोजी अटक केली आहे. दरम्यान अटकेतल्या डॉक्टरकडे असलेल्या सर्व वैद्यकीय पदव्या बनावट असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून त्याने या डिग्री भिवंडी येथून विकत घेतल्याचं समोर आलं आहे. भिवंडी आणि मुंबईतील 2 डॉक्टरांना देखील अटक करण्यात आली आहे. शिळगाव येथे राहणारा अंकित रमण पाटील या तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने तो शिळफाटा येथील डॉक्टर मोहम्मद दाऊद खान याच्या बुरहानी क्लिनिकमध्ये औषध उपचार घेण्यासाठी 24 एप्रिलला गेला होता. त्यावेळेस उपचारादरम्यान अंकितची तब्येत जास्त बिघडल्यावर त्याच्या मित्राने त्याला काळशेकर हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तेथील डॉक्टरांनी अंकितला मृत घोषित केलं होतं. या घटनेनंतर अंकितच्या मृत्यूला सदर डॉक्टर खान यांनी दिलेला चुकीचा उपचार कारणीभूत असल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी टायगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने 21 जून रोजी चौकशी अहवाल पोलिसांना सादर केला. या अहवालात दाऊद खान याच्याकडे असलेली वैद्यकीय डिग्री BUMS असून त्यास ॲलोपॅथीची प्रॅक्टिसची परवानगी नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. तसंच ॲलोपॅथीचे ज्ञान नसताना डॉक्टर दाऊद खान याने अंकित पाटील यास हाय पॉवरच्या इंजेक्शन दिल्या. त्यानंतर इंजेक्शनमुळे रिॲक्शन होऊन अंकितची प्रकृती गंभीर होत असताना देखील त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे उपचारासाठी न पाठवता त्याला
आपल्याच दवाखान्यात ठेवले, त्याला दुसरं इंजेक्शन दिल्याने अंकितचा मृत्यू उडवल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 24 जून रोजी डायगर पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर दाऊद खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री सलीम पटेल यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार सत्येंद्र आव्हाड आणि नगरसेवक श्री नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा डौलाने पडकत ठेवणाऱ्या माननीय श्री सलीम पटेल साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. And the credit goes to रूमक्राफ्ट. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलं ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर. अगदी माझ्या बायको सारखं सुंदर. हो, चहा टाक. पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. रूमक्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB Kana ya hai ye magic transap app. Transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of transap app and make your life all sorted. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Bet on ahe na. Bet on men's studio. Ho, bet on madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% maha sale. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टी वेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळावा अशा प्रकारच्या मागणीचा पुनरुच्चार पुन्हा एकदा खासदार राजन विचारे यांनी संसदेत केला आहे. 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे या स्थानकातून धावली होती, त्याला 164 वर्ष पूर्ण झाले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातून जवळपास 8 लाख प्रवासी रोज ये जा करतात. 50 लाखांचं उत्पन्न मिळवून देणारं हे मध्य रेल्वेवरील एकमेव स्थानक आहे, त्यामुळे या स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थानक म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी श्री राजन विचारे यांनी आपल्या प्रश्नात केली होती. यावेळेस ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय स्तराचं रेल्वे स्थानक करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री सुरेशचन्ना बसप्पा अंगडी यांनी खासदार राजन विचारे यांना दिली आहे. स्थानकात असणारं सद्यस्थितीत 10 फलाट, 5 पादचारी पूल, 6 सरकते जिने, 6 लिफ्ट, 3 शौचालय, 2 वातानुकूलित शौचालय या असणाऱ्या सुविधा 8 लाख प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत असल्याने या स्थानकामध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणी देखील खासदार राजन विचारे यांनी केली आहे.
कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे कच्छ पगडी कुणा शिरे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस 4 जणांना विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आलं. यंदाचं कच्छ पगडीचं हे 13वं वर्ष होतं. श्री सुरेश कडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. काल या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, ज्येष्ठ समाजसेवक श्री मुकेश सावला, अजय आशर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस समाजरत्न म्हणून श्री चुनीलाल वल्लभजी कडा, समाजसेवा क्षेत्रासाठी मूलचंद लक्ष्मीचंद गाला, शैक्षणिक क्षेत्रासाठी कनिष्क भावेश गाला आणि धार्मिक क्षेत्रातील कामासाठी अमृताबेन छाडवा यांचा कच्छ पगडी देऊन सन्मान करण्यात आला. आम्ही आम्हाला जवळजवळ 45 ते 50 अर्ज आलेले होते. त्यापैकी आम्ही 4 जणांना सिलेक्ट केलेले आहेत आणि ते 4 जणांना आम्ही पगडीने सन्मानित करणार आहोत. आणि त्या सन्मानासाठी आपले ठाण्याचे लाडके पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, जे आवर्जून जेव्हापासून 2006 साली कार्यक्रम केला आहे तेव्हापासून सतत ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते सन्मान करीत असतात. संबंधित ज्यांना पगडी मिळणार आहे त्यांचा, त्याचबरोबर आपले ठाण्याचे लाडके खासदार माननीय राजन विचारे साहेब, महापौर सौ मीनाक्षीसाई शिंदे आणि MCHचे अध्यक्ष अजयभाई आसर आणि समाजातले आमचे अग्रगण्य दीपकभाई भेदा, प्रेमजीभाई गाला व इतर अनेक मान्यवरांना बोलून आम्ही हा कार्यक्रम साजरा करीत असतो. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. गेल्या काही दिवसांपासून ठाणेकर नागरिक पावसाचा चांगलाच आनंद घेत आहेत. मात्र पावसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर जाणार असाल तर सावधान, कारण यापैकी काही पर्यटन स्थळांवर जिल्हाधिकारी श्री नरेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे. येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवामुंब्रा रेतीबंदर येथील धबधबे, कल्याण तालुक्यातील कांबा पावशीपाडा, खडवली नदी परिसर, टिटोळा नदी परिसर, गणेशघाट चौपाटी, अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगर, न्हावे सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, शहापूर तालुक्यातील भातसा धरण, कुंडन दहीगाव माहुली किल्ल्याचा पायथा, भिवंडी तालुका परिसरातील गणेशपुरी नदी परिसर आणि नदीनाका या ठिकाणी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांना पावसाळी पिकनिकचा आनंद आता लुटता येणार नाही. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणं, खोल पाण्यात उतरणं, त्यामध्ये पोहणं, धबधब्याखाली जाणं किंवा त्याच्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं, पावसामुळे धोकादायक झालेले ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे, या ठिकाणी सेल्फी काढण्यास किंवा चित्रीकरण करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळात धबधबे,
तलाव, धरणे आणि पर्यटनस्थळे या ठिकाणी पाणी पाण्यात उतरण्यास बंदी करण्यात आली आहे. श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये रथोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सवाला कालपासून ठाणे शहरात सुरुवात झाली. दिनांक 4 जुलै ते 12 जुलै या कालावधीमध्ये हा संपूर्ण उत्सव रंगणार आहे. ठाणे शहरामध्ये ओडिसी समाजाचा मोठा संख्या आहे, त्यामुळे प्रत्येकालाच ओरिसा येथील जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होणं शक्य नसतं. त्यामुळे या सगळ्या भाविकांनी एकत्र येऊन 2009 सालापासून या उत्सवाला सुरुवात केली आहे. दरवर्षी उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असते. ही रथयात्रा म्हणजे श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा आणि सुदर्शन यांचा एकत्रित झालेला मिलाप असून सर्व भक्तगण श्रद्धेने ती प्रथेपणे ओढून इच्छित स्थळी विराजमान करतात. तसंच याचं वैशिष्ट्य म्हणजे ही विश्वबंधुत्वाची भावना परदेशात लंडन, ऑस्ट्रेलिया, पॅरिस, न्यूयॉर्क, सिंगापूर, टोकियो, मलेशिया आणि अमेरिका इथे देखील पार पाडली जाते. ही रथयात्रा ठाणे शहरातील मोठी रथपंचमी समजली जाते. ज्यांना पुरी येथे जाऊन सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. 2009 से रथयात्रा उत्सव थाना में शुरू हुआ और ये रथयात्रा उत्सव में पहले उड़िया समाज शुरू किए थे, लेकिन आज पूरा यहाँ पर सभी प्रांत के लोग यह रथयात्रा मनाते हैं और ये उत्सव बहुत बड़ा धूमधाम से हजारों संख्या में उपस्थित हुआ. हर समाज का लोग, हर जात के लोग और यहाँ की जो स्थानिक खासदार, आमदार, मंत्री, कॉरपोरेटर सबका सहयोग से, लोग का सहयोग से बहुत अच्छा से और हमारा सारे जो मीडिया की तरफ से इस प्रकार इतना प्रचार प्रसार हो चुका है जो हर एक को लगता है ये जगन्नाथ उत्सव आप सभी का है, कोई एक का नहीं है. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.